द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्शवत समाज प्रबोधनाचं काम. गणेश बेकरीचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांचं प्रतिपादन. स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून किल्ला स्पर्धेचं आयोजन करून छत्रपती शिवराय आणि महापुरुषांचे विचार युवा पिढीमध्ये रुजवण्याचं काम होत आहे. तरुण पिढीला इतिहासाची ओळख करून देऊन आदर्शवत समाज प्रबोधनाचं काम फाउंडेशन करत आहे. आगामी काळात अशा सामाजिक कार्यात फाउंडेशन सोबत चकोते समूहही पुढे राहील असं प्रतिपादन गणेश बेकरीचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी केलं. स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नांदणी तालुका शिरोळ येथे आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेटे, सुरेश गरोड, प्रल्हाद आंबी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सुतार, शीतल ऐनापुरे यांनी मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या कामाचं कौतुक केलं. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लट्टे, प्रगतिशील शेतकरी रघुनाथ मेत्रे, मनोहर माळी, माजी उपसरपंच अजित पाटील, डॉक्टर सिद्राम कांबळे, पंचगंगेचे संचालक रावसाहेब भगाटे, राजू शंभू शेटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप परेट, विनायक कोळी, रमेश भुई, अनिल ढोळा सावंत, कुमार भगाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत सदस्य शीतल उपाधे, मातेश जुगळे, अझरुद्दीन शेख, किरण वठारे तसेच सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते संजय मगदुम, सौरभ चौगुले, निखिल भगाटे, पंकज सूर्यवंशी, विनायक परीट, विनायक चौगुले, सुनील बमणगे, सचिन चौगुले, उमेश कामत, अमोल तगारे, आशिष कुरणे व चावडी चौकातील कार्यकर्त्यांनी केलं. स्पर्धेचं परीक्षण संजय गुरव, शीतल ऐनापुरे व संजय सुतार यांनी केलं. प्रारंभी छत्रपती शिवराय, पंडित नेहरू, सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं. स्वागत जिल्हा परिषद विभाग प्रमुख महेश परीट यांनी केलं. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय गुरव यांनी केलं. पुढील वर्षी फाउंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या किल्ला स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम वाढवून प्रथम क्रमांक 11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये, तृतीय 5,000 व चतुर्थसाठी 3,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. तसेच अण्णासाहेब चकोते यांनी प्रत्येक वर्षी किल्ला स्पर्धेत जी स्पर्धक मंडळी सहभागी होतील त्यांच्या प्रतिनिधीकरिता किल्ला सहलीचं नियोजन करीत असल्याचं जाहीर केलं. आभार शीतल उपाधे यांनी मानले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.